किरीट सोमय्या परवा परवा पर्यंत भ्रष्टाचाराचा कर्दन काळ असणारं नाव अनिल परबांच्या हॉटेलवर हा मोठा आतोडा घेऊन गेलेलं नाव पण हे नाव एका क्षणात उद्ध्वस्त झाले किरीट सोमय्यांची असलील चित्रफित लोकशाही चॅनलनं पुढे आणली राज्याचं राजकारण पार ढवळून निघालं गटारी अमावस्येचं टायमिंग साधून राजकारणाची गटारी झाली इथे दुसरा कोणता नेता असता तर बऱ्याच जणांनी हात आखडता घेतला असता पण बऱ्याच जणांच्या नाकी नऊ आणणाऱ्या सोमय्यांचा बाजार उठल्यानं राजकारण्यांनी सुट्टी दिली नाही विशेषत ठाकरे गटानं तर आजचं अधिवेशन दणाणून सोडलं आता किरीट सोमय्यांचं राजकारण तर संपल्यातच जमाय पण या राजकारणाच्या पलीकडं काय म्हणजे कारवाई कोणावर होणार किरीट सोमय्यांना अटक होऊ शकते का झाली तर कशाच्या आधारावर होणार बरं या क्लिपा शेअर करणाऱ्यांवर पण कारवाई होणार का तपास कसा होणार कलम काय लागणार आणि सगळ्यात महत्वाचं किरीट सोमय्यांचे पर्सनल व्हिडिओ चॅट पब्लिक करून त्यांच्या राईट टू प्रायव्हसीवर गदा आणली आहे का मिळणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथंच मिळणार सुरुवात करूया ती म्हणजे प्रकरण पुढे कसं जाणार आता बघा किरीट यांचे हे पर्सनल व्हिडिओ चॅट आहे ते लीक झालं मग यात फिर्याद कोणी दाखल करायला हवी तर सोमय्यांनी एकतर ते व्हिडिओ खोटे आहेत सत्य नाहीत अशी भूमिका घेऊन त्यांनी तक्रार करायला पाहिजे किंवा तशी मागणी करायला पाहिजे इथं किरीट सोमय्या सेफ होतात आणि ही गोष्ट विरोधकांना देखील माहीत आहे त्यामुळेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी कायदेशीर अँगल पकडला तो म्हणजे या प्रकरणातील पीडिता अंबादास दानवे म्हणाले की अनेक महिलांनी मला येऊन माहिती दिली आहे आठ तासांचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत हा व्यक्ती एक्स्टॉर्शन करत आहे किरीट सोमय्या त्याचं नाव आहे माता भगिनींना त्रास देणाऱ्या किरीट सोमय्यांना सांगितलं हाच मुद्दा शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीही घेतला परब विधान परिषदेत बोलताना म्हणालेत की सोमय्यांच्या पत्रात कुठेही म्हणलेलं नाही की तो व्हिडिओ खोटा आहे त्यांनी म्हणला आहे की मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही म्हणजे याचा अर्थ तो व्हिडिओ खरा असल्याचं अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केलेलं आहे असं परबांनी म्हणलंय तो व्हिडिओ खरा असेल तर त्या बाजूला कोण होतं हा व्हिडिओ कोणी घेतला का घेतला हे सगळं बाहेर आलं पाहिजे अर्थात कायदेशीर पातळीवर व्हिडिओची चौकशी दोन गोष्टींवर होऊ शकते एकतर तो व्हिडिओ खोटा आहे किंवा माझ्या प्रायव्हसीचा भंग आहे असा स्टँड घेऊन किरीट सोमय्याच फिर्याद दाखल करू शकतात जर का असं झालं तर कायदेशीर पातळीवर किरीट सोमय्या अलगद सुटण्याचे चान्सेस जास्त राहतात म्हणूनच विरोधकांनी घेतलेली भूमिका महत्वाची राहते विरोधक म्हणतायत हा सेक्स्टॉर्शनचा प्रकार असू शकतो समोरील महिला पीडित असू शकते त्यामुळे एसआयटी स्थापन करावी हे होणार हे गृहीत धरूनच किरीट सोमय्यांनी पत्र लिहिलं आहे या पत्रातलं मजकूर बघितला तर तुमच्याही लक्षात येईल गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या म्हणतायत मी अनेक महिलांवर अत्याचार केले अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आने आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स आहेत असेही दावे केले जात आहेत तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो पुढे या व्हिडिओची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशी करावी अशी मागणी किरीट सोमय्यांनी केलेली आहे म्हणजे एक प्रकारे किरीट सोमय्यांवर तक्रार दाखल होण्यापूर्वीच त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि आपला बचाव हा व्हिडिओची सत्यता तपासावी इथं मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही असा ठेवलेला आहे असो तर यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईल असं सांगितलंय आता हे सगळं पाहिल्यावर लक्षात काय येते तर विरोधकांचा कल असणारे तो पीडितेला समोर आणण्यावर कारण पीडिता समोर आली तर किरीट सोमय्यांवर तीनशे शह्यात्तर पासून ते पाचशे नऊ पर्यंतची कलम दाखल होऊ शकतात आणि मोठ्या कायदेशीर कचाट्यात सोमय्या सापडू शकतात अर्थात आता पुढे काय होईल तर एसआयटी स्थापन केली जाईल ही एस आय टी पहिल्यांदा व्हिडिओची सत्यता तपासेल ती कशी तपासली जाते तर संबंधित व्हिडिओ क्लिप न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजेच फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवली जाणार आता याबाबत कधी कधी सरकारकडून थेट पोलीस अधीक्षक किंवा आयुक्त या दर्जाच्या अधिकाऱ्यांना क्लिपच्या चौकशीचे आदेश दिले जातात किंवा थेट न्यायालयाकडूनही फॉरेन्सिक लॅबला आदेश दिले जातात फॉरेन्सिक लॅबमध्ये व्हिडिओची सत्यता तपासली जाते व्हिडिओमध्ये डीप फेक वापरलाय का व्हिडिओ मॉडीफाय केला आहे का हे चेक केलं जातं त्यानंतर व्हिडिओचा उगम कुठून झाला हे तपासलं जातं म्हणजे जा सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर पहिल्यांदा कुणी पाठवला हो याची माहिती काढली जाते व्हिडिओ बनवणारा कोण आणि पसरवणारा कोण हे तपासलं जातं यामध्ये ज्या न्यूज चॅनलनं हा व्हिडिओ प्रसारित केला त्यांची चौकशी केली जाणार मात्र सोर्स गुपित ठेवून त्यांच्याकडे असणारी माहिती पोलिसांना देण्याचे पीडितेचा शोध या गोष्टीवर येऊन थांबला तर मात्र पीडितेला शोधून तक्रारदार महिला म्हणून संबंधित महिलेला पुढे केलं जाणार नाव गुपित ठेवून सोमय्यांवर केस दाखल होणार आणि पुढील कारवाई होणार इथे पीडिता नसेल तर मात्र फक्त कायदेशीर पातळीवर कागदपत्र रंगवण्याचा खेळ चालणार किरीट सोमय्यांना अटक होण्याचे चान्सेस कमी राहणार हे होतं सगळं कायदेशीर पातळीवर पण राजकारणाचं काय कारण खरी मेक का आहे ती किरीट सोमय्या या नावात बैलगाडी भरून विरोधकांचे पुरावे असल्याचं सांगणारे किरीट सोमय्या काही महिन्यांपासून ठाकरे कुटुंबाच्या मागे लागले होते उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांनाही त्यांनी सोडलं नव्हतं परब यांना अडचणीत आणण्यामागे देखील त्यांची भूमिका होती बर हे सगळं चालू होत ते मुंबई महानगरपालिका डोळ्यांसमोर ठेवून उद्धव ठाकरेंवर आरोप करायचे आणि ठाकरे गटाचे हात भ्रष्टाचारात बरबटले आहेत हे परसेप्शन मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने पुढे आणलं जात होत पण सोमय्याच नैतिकतेच्या कसाट्यात सापडल्यानं आता भाजपच्या आरोपांना धार राहणार नाही या उलट हे लोक विकृत आहेत अनैतिक आहेत हे परसेप्शन पुढे घेऊन जाणं ठाकरे गटाला सोपं ठरणार आहे थोडक्यात काय तर सोमय यांच्या प्रकरणामुळे सध्या तरी मुंबई महानगरपालिकेत भाजपला मोठा सेटबॅक बसला आहे हे निश्चित असो तर जाता जाता शेवटचा मुद्दा तुमच्याकडे अशा चित्रफिती असतील किंवा तुम्ही अशा चित्रफिती पाठवल्या असतील तर काय या संदर्भात भिडून ऍडव्होकेट अनिश पाडेकर यांच्याकडून माहिती घेतली ते म्हणाले असा कुठलाही व्हिडिओ फॉरवर्ड केला तर शंभर टक्के कारवाई होऊ शकते आय टी च्या कलम सदुसष्ट अनुसार असा कोणताही पॉन सदृश कंटेंट सोशल मीडियावरून पाठवणं हा गुन्हा ठरू शकतो या कलमा अंतर्गत पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि आर्थिक दंड अशी दुहेरी कारवाई होऊ शकते अशा संदर्भात पुण्यात एक केस घडली होती ज्यात एका मुलानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता जो व्हायरल झाल्यावर पोलिसांना आक्षेपार्ह हो वाटला तोपर्यंत या मुलानं फोन आणि नंबर बदलला होता पण जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा ज्याने अपलोड केलाय त्याच्या सकट ज्यांनी फॉरवर्ड केला आहे अशा सगळ्यांचे नंबर ट्रेस केले आणि चार्जशीट दाखल केली ज्या मुलानं व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यावर आता खटला सुरू आहे त्या मुलाला सरकारी नोकरी लागणार होती जी या एका व्हिडिओमुळं अडकून बसली व्हिडिओ फॉरवर्ड केला तरी काय नाही होत हा गैरसमज आहे अशी क्लिप तुमच्या ग्रुपवर आली तर डाउनलोड करू नका फॉरवर्ड करू नका कारण क्लिप पहिल्यांदा पब्लिक डोमेन मध्ये आणणाऱ्यावर जो गुन्हा दाखल होतो तोच फॉरवर्ड करणाऱ्यावरही आता ऍडिशनल माहिती म्हणून तुम्हाला सांगतो गुन्हा फक्त फॉरवर्ड करणाऱ्यावर नाही तर अशी क्लिप सोशल मीडियावर लाईक कमेंट किंवा शेअर करणाऱ्यावरही होऊ शकतो कारण तसं करून तुम्ही ती क्लिप आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असता आता हे प्रकरण यांचं आहे म्हणून नाही तर अश्लील चित्रफित पसरवणं गुन्हा असल्यानं तशा प्रकारची कारवाई होऊ शकते बाकी तुमचं मत कमेंटमध्ये सांगा जे चाललंय त्यात कोणाची बाजू योग्य वाटते हे पण सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका